नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बालाजी एज्युकेअरच्या पेड काउन्सिलिंग संदर्भाने माहिती घेणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग काय असते हे माहिती नाही, तर या व्हिडिओमध्ये आपण पेड काउन्सिलिंगच्या संदर्भाने सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. ज्याही विद्यार्थ्यांनी नीट 2024ची परीक्षा दिलेली आहे व आता येणाऱ्या काळामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS तसेच फिजिओथेरपी व नर्सिंग या कोर्सेससाठी ॲडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये जर तुम्ही पेड काउन्सिलिंग घेतलं तर तुमच्या अगदी रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन मिळूपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती आमच्यामार्फत पार पाडली जाते. त्यामध्ये जेही विद्यार्थी आणि पालक आपली पेड काउन्सिलिंग घेतील अशा विद्यार्थ्यांना पुढील सुविधा मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सिलिंग घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला MBBS, BDS, BMS, BHMS त्यासोबतच फिजिओथेरपी, नर्सिंग या ॲडमिशनमध्ये मदत व मार्गदर्शन केले जाईल. त्यासोबतच विद्यार्थ्याच्या नीट स्कोअर व कॅटेगरीनुसार कॉलेजची निवड केली जाते. तसेच विद्यार्थ्याचं बजेट, पालकांची आर्थिक स्थिती, त्यानुसार कमीत कमी फीस असलेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी असू शकतात की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला आहे, काही विद्यार्थ्यांचा स्कोर 300 कमी आलेला असेल तर काहींचा 200 कमी आलेला असेल, परंतु या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर या विद्यार्थ्यांचं देखील ॲडमिशन यावर्षी मार्गी लागू शकतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनचे कोणते पर्याय असू शकतात याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल व अशा विद्यार्थ्यांचे देखील ॲडमिशन मार्गी लावले जातील. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर येत आहे व महाराष्ट्रामध्ये BMS, BHMSला ॲडमिशन घ्यायचं आहे, या विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये BMS आणि BHMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी ॲडमिशनचे काय काय पर्याय आहेत त्या संदर्भाने मार्गदर्शन केलं जाईल व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन मार्गी लावले जातील. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी असतात की जे फक्त नीट क्वालिफाय असतात, परंतु या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS आणि BHMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असते, तर अशा विद्यार्थ्यांना BMS आणि BHMS मॅनेजमेंट ॲडमिशनबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल व कमीत कमी फीस असलेल्या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन मार्गी लावण्यामध्ये प्रयत्न केले जातील. त्यासोबतच MBBS मॅनेजमेंट ॲडमिशनबद्दल देखील विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन केलं जाईल. जर तुम्ही बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सिलिंग घेतलं तर तुमचं अगदी रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन होऊपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती आमच्यामार्फत पार पाडली जाईल. तुम्हाला कोणत्याही नेट कॅफेवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, कॉलेज निवडण्याची प्रोसेस आहे, तुमच्या स्कोरनुसार कॉलेज निवडणे, तुमच्या बजेटनुसार कॉलेज निवडणे, ती सर्व प्रोसेस आमच्यामार्फत पार पाडली जाते व या संदर्भाने तुम्हाला टाईम टू टाईम व्हॉट्सअपमार्फत अपडेट केलं जातं. त्यासोबतच जेही विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग घेतील अशा विद्यार्थ्यांचे कॉल 24/7 रिसीव केले जातात व त्यांचे पूर्ण डाऊट क्लिअर केले जातात. त्यानंतर जर आपण बालाजी एज्युकेअरमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा विचार केला तर यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे MBBS, BDS, BMS, BHMS तसेच फिजिओथेरपी, नर्सिंग या कॉलेजची रँकिंगनुसार निवड केली जाते व तुमच्या स्कोरनुसार जे काही बेस्ट कॉलेज असू शकतं त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्याचं कोणत्याही डी ग्रेड कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ नये. विद्यार्थ्याचा जो स्कोर आहे त्यानुसार जे काही बेस्ट कॉलेज असू शकतं त्याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मिळेल अशा प्रकारे तुमची काउन्सिलिंग केली जाते. त्यासोबतच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचा बजेटचा प्रश्न असतो की कमीत कमी फीस असलेल्या कॉलेजमध्ये आमचं ॲडमिशन झालं पाहिजे. तर जेही विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग घेतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व MBBS, BDS, BMS, BHMS या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर शेअर केले जाते व विद्यार्थी व पालकांच्या मनानुसार जे काही त्यांचं बजेट आहे त्यानुसार आपण त्या कॉलेजेसची चॉईस फील करत असतो व त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन केले जातात. त्यासोबतच MBBS, BDS, BMS, BHMS
व BSc नर्सिंग आणि फिजिओथेरपी इत्यादी कोर्सेसमध्ये ॲडमिशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची सविस्तर माहिती दिली जाते व जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सर्व बालाजी एज्युकेअरमार्फत केलं जातं. विद्यार्थ्यांना काहीही करण्याची गरज नाही. त्यानंतर जर आपण विचार केला तर खूप सारे असे विद्यार्थी असतात की जे विद्यार्थी फक्त क्वालिफाय असतात व त्या विद्यार्थ्यांना फक्त वार्षिक फीसवर कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असतं. तर अशा विद्यार्थ्यांना देखील स्पॉट राऊंड किंवा जे स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात त्या राऊंडसाठी मदत व मार्गदर्शन केलं जातं, जेणेकरून त्यांचं फक्त वार्षिक फीसमध्ये ॲडमिशन होईल. तसेच ज्याही विद्यार्थ्यांचे MBBS, BDS, BMS किंवा BHMS इत्यादी कोर्सेसमध्ये ॲडमिशन होतील अशा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाल्यानंतर पुढील प्रोसेस काय असते याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. पुढील प्रोसेस म्हणजेच DD कसा काढणे, कॉलेजचा अलॉटमेंट लेटर असतं, कॉलेजला डॉक्युमेंट कोणते न्यायचे, कॉलेजचा फी स्ट्रक्चर काय आहे व इत्यादी जी काही इन्फॉर्मेशन आहे तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर ती तुम्हाला पर्सनली कॉलवर दिली जाते. तसेच तुमच्या ज्या काही मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने शंका असतील त्या शंका सोडवून तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत मदत करणार आहोत. तरी ज्याही विद्यार्थ्यांना शक्य असेल असे विद्यार्थी प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन पद्धतीने आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. ज्याही विद्यार्थी व पालकांना बालाजी एज्युकेअरची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे व या सर्व सुविधा घ्यायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सिलिंग 2024 असा मॅसेज करा. तुम्हाला पर्सनली माझ्याकडून रिप्लाय दिला जाईल. त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना या संदर्भाने काही शंका असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर या संदर्भाने माहिती घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा बालाजी एज्युकेअरचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आहे. जेही विद्यार्थी पेड काउन्सिलिंगमध्ये येतील अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस बालाजी एज्युकेअरमार्फत पार पाडली जाईल व तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं जाईल. या संदर्भाने जर तुमचे आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.